सीमावाद आहे आणि हा सीमा प्रश्न जो आहे सर्वोच्च न्यायालयात गेले काही वर्षे प्रलंबित सीमावाद आहे एखाद्या विशेष सर्वोच्च न्यायालयात प्रश्न जो आहे साहजिकच आहे सर्वोच्च न्यायालयात गेले काही वर्षे प्रलंबित सीमावाद वागण्याची गरज आहे जो संयम महाराष्ट्र दाखवत आलेला आहे तो संयम कर्नाटकाकडून मात्र काही दिसत नाहीये आणि जर का मी चुकत नसेन तर सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला बेळगावचं नामांतर केलं एवढंच नाही तर तिकडे मराठी भाषिकांवरती भाषिक अत्याचार सुरू आहे आणि म्हणून मी आज सभागृहात जे काय माझं मत मांडलं ते मत मांडत असताना मी दोन गोष्टी माननीय सभापती महोदयांकडे दिलेल्या आहेत त्या दोन गोष्टी म्हणजे एक पेन ड्राईव्ह दिलेला आहे त्या पेन ड्राईव्हमध्ये साधारणतः 70 दशकात शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली केस फॉर जस्टिस आणि ही फिल्म त्या फिल्ममध्ये साधारणतः 18 शतकातले सुद्धा पुरावे आहेत की किती मराठी भाषा तिथे किती वर्षापासून वापरली जाते त्यावेळेला हे सगळे पुरावे जर का आपण पाहिले तर मराठी शाळा मराठी नाटकांची थिएटर मराठी मधला होणारा कारभार ह्या सगळ्या गोष्टी त्या फिल्ममध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत ही फिल्म दिल्यानंतर आणखीन एक मी पुस्तक दिलेलं आहे महाजन रिपोर्ट अनकवर्ड हा जो महाजन अहवाल त्यावेळेला सादर केला गेला होता ज्या जो आपण स्वीकारला नाही त्याची चिरफाड करणारं पुस्तक त्यावेळेचे आपले माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं त्या पुस्तकाची कॉपी आता तशी मिळत नाहीये कुठे पण ती एक कॉपी मला मिळाली ती झेरॉक्स कॉपी मी दिलेली आहे माझं मत स्पष्ट आहे माझं मत ठाम आहे आणि मला वाटतं माननीय अजितदादा पण इकडे आहेत सगळेच इकडे आहेत जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत हा विवादास्पद कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे की जेणेकरून केंद्राची एक मध्यस्थी तिकडे मानो न मानो ही अशी परिस्थिती आहे पण केंद्राची तिकडे एक काहीतरी हुकमत राहील आणि कर्नाटक ज्या पद्धतीने भाषिक अत्याचार होतोय तो भाषिक अत्याचार ताबडतोबीने थांबवला जाईल मुख्यमंत्री आज दिल्लीला गेले नाही मी हेच सांगितलेलं आहे की आज का उद्या ठराव आणायचं म्हणतायत पण तो ठराव आजपर्यंत किती ठराव झाले आता सुद्धा प्रत्येक वेळेला आपण पाहिलं असाल की कधीही महाराष्ट्रामध्ये कानडी भाषिकांवरती मराठी भाषेचा अत्याचार झालेला नाही पण कर्नाटक म्हणजे बेळगाव आणि तो जो काही निपाणी वगैरे परिसर आहे त्या भागामध्ये मात्र मराठी माणसांवरती कानडी भाषेचा अत्याचार झालेला आहे कारण तिथली आता मी असं ऐकलं वीज बिल असतील आणखीन काही असतील हे सगळे कानडी भाषेतून सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही जाऊन माहिती घ्या किंवा कदाचित तुमच्या चॅनलचे प्रतिनिधी तिकडे असतील त्यांच्याकडनं माहिती मिळवा जी आम्हाला उपयोगी पडेल की तिथे सगळे व्यवहार जे कर्नाटक किंवा कानडी भाषेत होतात तिथल्या मराठी भाषिकांना ती भाषा येतच नाही आणि मग त्यांना त्याच्यावरती अंगठे उमटवावे लागतात त्याच्यामुळे काही एक दोन पिढ्यांना तिथल्या अंगठे बहादर म्हटलं जसं मी असं मी ऐकलंय तुमच्या प्रतिनिधींकडून माहिती मिळाली तर ती इथल्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने कळेल आणि त्यासाठी नुसतं आम्ही याचा निषेध करतो आहोत या निषेधाला काही किंमत कर्नाटक सरकार देत नाही ज्या आक्रमकपणाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आणि त्यांनी विधानसभेत त्याचा ठराव केला असं मी ऐकलं की 1 इंच सुद्धा जागा आम्ही महाराष्ट्राला देणार नाही आम्हाला कर्नाटकाची 1 इंच सुद्धा जागा नको आमच्या हक्काची जी जागा आहे तीच आम्ही मागतो त्या व्यतिरिक्त कर्नाटकाची जागा नकोय पण ज्या आक्रमकतेने ते ठराव मांडतायत एक एक पाऊल पुढे जात आहेत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ह्याचा एक याची दखल अंदाज घ्यायला पाहिजे आणि कर्नाटक सरकारला रोखलं पाहिजे ते पुढे जात आहेत आणि आम्ही नुसते निषेध करून थांबणार असू तर या फुसक्या ठरावाला काही अर्थ राहणार नाही म्हणून मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लागत नाही तोपर्यंत हा जो आमचा सीमा भाग आहे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तो ताबडतोबीने केंद्रशासित झालाच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे सर कर्नाटकामध्ये निवडणूक आहे मुख्यमंत्री दिल्लीला गेले या सगळ्या प्रश्नांची थांबणे कोणतरी बॉम्ब बरेच आहेत वाती काढलेले आहेत फक्त त्या पेटवायचे अवकाश आहे पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणार आहे पिढ्यानपिढ्या ते अनेकदा सांगतायत त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत त्यांनी आंदोलनं केलेली आहेत आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत तुमच्या अंगावर कुठे केस आहेत ह्या गोष्टीला काय अर्थ नाहीये तुम्ही लाठ्याकाठ्या तेव्हा खाल्ल्या होत्या जेव्हा तुम्ही आमच्यात होतात पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसा
आता गप्प बसा असता त्याचा अर्थ होत नाहीये। आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल लागत नाही तोपर्यंत ताबडतोबीने हा जो विवादास्पद सगळा भाग आहे तो केंद्रशासित झालाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। सर कर्नाटकच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होय म्हणूनच म्हणतोय की जोपर्यंत केंद्रशासित भाग होत नाही तोपर्यंत या विषयाला काही उत्तर निघणार नाही। काय आता हे सरकारच अस्तित्वात आले काल पर्वकडे भाजपचेच एक नेते सुब्रमण्यम स्वामी बोलले की अनैतिक सरकार आहे। आता सरकार अनैतिक म्हटल्यानंतर त्यांच्याकडनं नैतिकता काय अपेक्षित धरवी। आता याच्यावरती काय बोलायचं तरी काय बाकी राहिलेलं आहे। एका बाजूला शेतकरी उघड्यावरती सोडलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत। मी मागे सुद्धा बोललो की मुख्यमंत्री हे हिंदुत्व मानणारे आहेत आणि म्हणून ते वारंवार देवदर्शनाला जात असतात, त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं त्याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं की आजचा दिवस गेलेला आहे म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस नीट जाऊ द्या म्हणून नवस करतोय, म्हणून त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत। त्याच्यात महाराष्ट्राचं भलं कुठे आहे? आज सुद्धा ते दिल्लीला गेलेत, ठीक आहे, त्याचं कारण काही असेल, एक मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलं, त्याच्याबद्दल आदर आहे, पण एवढ्या दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमा प्रश्नाचा मुद्दा कुठे आणि महाराष्ट्राचा हे कुठे आला? जो आता तुम्ही सांगितलं कृषी मंत्र्यांचा विषय आहे तो शेतकरी अतिवृष्टग्रस्त शेतकरी कुठे पंचनामे झालेत, कुठे मदत दिली गेली, याबद्दल कोण काय बोलतंय? नाही, महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत। प्रत्येक वेळेला काढल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की विरोधी पक्षातल्या सदस्यांना बोलूच दिलं जात नाही। पण सीमा हो ते तर प्रश्न आम्ही नेहमीच उचलतो। स्वामींनी जे बोललेलं आहे ते त्यांना त्यांच्या घरचा आहार मिळालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वामी ही व्यक्ती ही खूप जुन्या काळापासून आपल्या देशाच्या राजकारणाशी संबंधित आहेत आणि त्यांचं मत सुद्धा त्यांच्या पक्षातल्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी वाया गेले आहेत, 7 दिवसांमध्ये 3 दिवस वाया गेले, कोणी घालवले? कोणी घालवले वाया? 4 दिवस उरलेले आहेत। नाही, कोणी वाया घालवले? वाया कोणी घालवले ह्याचा जाब ज्यांनी वाया घालवलेला त्यांना विचारा। सर कर्नाटक प्रश्नी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा वापर होतोय, भाजप वापर करते असं वाटतंय ज्या पद्धतीने निवडणूक